तालुक्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 4500 इतकी झाली आहे. त्यापैकी उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही 4108 इतकी आहे. आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ही 198 इतकी आहे. ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 194 इतकी आहे. 2 नोव्हेंबर 2020 रोजी जुन्नर तालुक्यात एकूण 26 कोरोनाबाधितांची नव्यानं भर पडली. यामध्ये ओतूर 5, नारायणगाव 4, राजुरी 4, पिंपळगाव आरवी 2, आरवी 2, वाळूळवाडी 2, बारव 1, काळवाडी उमरज 1, खानापूर 1, धनगरवाडी 1, ओझर 1, चिंचोली 1, जुन्नर 1 अशा एकूण 26 कोरोनाबाधितांची नव्यानं भर पडली. तर याच दिवशी एका व्यक्तीचा कोरोनानं मृत्यू झालाय. यामध्ये जुन्नर येथील 55 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. बातमी संकलन नितीन कांबळे, मुख्य संपादक आज 24 तास, जुन्नर. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन. तसेच आज 24 तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.